तुमच्या लेखी विकासामध्ये भाषा, संस्कृती, साहित्य, कला यांना स्थान असतं? 100% असं आहे की म्हणजे भाषा, संस्कृती वगैरे जे सकाळी तुमच्या सगळ्या चॅनल्सवर ज्यांचं चालतं त्यांची भाषा संस्कृती नाही, जय महाराष्ट्रसाठी तीच भाषा आहे जी महाराष्ट्र, बस त्यांच्या संस्कृतीबद्दल भाषेबद्दल मला बोलायचं नाही. पण मला असं वाटतं की महाराष्ट्र हा अतिशय समृद्ध अशा प्रकारचे राज्य आहे. आणि आत्ताच आपण विश्व मराठी संमेलन घेतलं, आज मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून आपण सगळीकडे मोठ्या प्रमाणात मराठीतनं उच्च शिक्षण घेण्याच्या संदर्भातल्या व्यवस्था उभ्या केल्या. शेवटी भाषा आणि संस्कृती जर जगवायची असेल तर स्वभाषा जगवावी लागेल, आणि स्वभाषा जर जगवायची असेल तर स्वभाषेतनं व्यक्तीला जसं साहित्य वाचता आलं पाहिजे तसं स्वभाषा ही अर्थार्जनाच्या कामात देखील आली पाहिजे. आज आपण फक्त उच्च आणि तंत्र शिक्षण इंग्रजीत देत होतो, त्याच्यामुळे मराठीतनं शिकून मला काही मिळेल याची शाश्वती नव्हती. आता मेडिकल एज्युकेशन, इंजिनिअरिंग, टेक्निकल एज्युकेशन सगळं आपण मराठीत सुरू केलं. याचे धन्यवाद थोडे आपल्याला थोडे काय पूर्णच मोदी साहेबांनाही द्यावे लागतील की त्यांनी ते न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये अलाव केलं. आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच. आणि जगाच्या इतिहासामध्ये समृद्धीची गणना ही केवळ किती नगरं तयार झाली याच्या आधारावर नाही केली, साहित्य, संस्कृती, कला यांचा विकास किती झाला याच्या आधारावर केली गेली.